पहिला शमुएल अध्याय 15। शमुएल शौलास म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याजवर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठविले होते, तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याजवर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्याशी कसा वागला याचे मला स्मरण आहे, तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नको। पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर। मग शौलाने लोकास जमा करून तलाईम येथे त्यांची मोजणी केली, तेव्हा 200,000 पायदळ व यहुदातील 10,000 पुरुष भरले। नंतर शौल अमालेक्यांच्या एका नगरापाशी जाऊन खोऱ्यात दबा धरून बसला। शौल केनी लोकास म्हणाला, तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हावायचा, कारण इस्रायल लोक मिस्रातून आले तेव्हा तुम्ही त्यांशी स्नेहाने वर्तला। यावरून केनी अमालेक्यातून निघून गेले। मग शौलाने हविलापासून मिस्रासमोरील शुराच्या मार्गापर्यंत अमालेक्यास मार देत नेले। त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांचा तरवारीने निखालस संहार केला। तरी पण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखिले। त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले, त्यांचा अगदी नाश करावा असे त्यास वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला। मग शमुएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, मी शौलास राजा केले याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत। यावरून शमुएलास संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला। सकाळी अगदी पहाटेस शमुएल उठून शौलास भेटावयास गेला, तेव्हा त्यास कोणी सांगितले की शौल कर्मेलास आला आहे। एक विजयस्तंभ उभारून चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे। शमुएल शौलाकडे आला तेव्हा शौल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे। शमुएल म्हणाला, तर शेरडा मेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय? शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत, आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत, बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे। शमुएल शौलास म्हणाला, पुरे कर, परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो। तो म्हणाला, सांगा। शमुएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्रायल कुळांचा नायक केले ना, आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना, मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की जा त्या पापिष्ठ अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर आणि ते नष्ट होत तोचपर्यंत त्यांशी युद्ध कर, असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? शौल शमुएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे, परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे, पण ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तीतून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत। तेव्हा शमुएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे, अवज्ञा जादूगिरीच्या पातकासमान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे। तू परमेश्वराचा शब्द मोडिला आहे म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे। तेव्हा शौल शमुएलास म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकास भिऊन त्यांचे म्हणणे ऐकले, तर आता माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन। शमुएल शौलास म्हणाला,
मी तुझबरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारिला आहे आणि परमेश्वराने इस्रायलवरील राज्यपदावरून तुला झुगारिले आहे। शमूएल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या झग्याचा काठ धरिला व तो फाटला। तेव्हा शमूएल त्यास म्हणाला, परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझपासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिले आहे, जो इस्रायलाचे केवळ वैभव आहे तो खोटे बोलणार नाही, तो पस्तावा करावयाचा नाही, त्यास पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही। मग तो म्हणाला, मी तर पाप केलेच आहे, तरी पण आता माझ्या प्रजेच्या वडीलजनांसमोर व इस्रायलासमोर माझा मान राखा व मजबरोबर परत या, म्हणजे आपला देव परमेश्वर याची मी उपासना करीन। यामुळे शमूएल शौलामागून परत गेला आणि शौलाने परमेश्वराची उपासना केली। मग शमूएल म्हणाला, अमालेक्यांचा राजा अगाग यास मजकडे घेऊन या। तेव्हा अगाग बेड्या घातलेला असा त्याजकडे आला। अगागास वाटले होते की आता आपले मरण संकट खात्रीने टळले आहे। शमूएल त्यास म्हणाला, तुझ्या तरवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल। मग शमूएलाने गिलगालात परमेश्वरासमोर अगागाचे तुकडे केले। मग शमूएल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला। शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही, तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे आणि आपण शौलास इस्रायलावर राजा केले याचा परमेश्वरास अनुताप झाला। पहिला शमूएल अध्याय 16। मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमेकर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे। शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील। तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे। मग यज्ञास येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करावयाचे ते मी सांगेन। मी तुला सांगेन त्याला तू मजसाठी अभिषेक कर। परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहेमास गेला। तेव्हा त्या नगरातले वडीलजन थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्यांनी त्यास विचारले, आपण स्नेहभावाने आला आहा काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे, मी परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे, तुम्ही शुद्ध होऊन मजबरोबर यज्ञास या। त्याने इशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले। ते आले तेव्हा त्याने अलियाबास निहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय। पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे। मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते, मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो। मग इशायाने अबीनादाबास बोलावून शमूएला पुढून चालविले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही। मग इशायाने शम्मायास त्याच्या पुढून चालविले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही। या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले। शमूएलाने इशायास म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही। शमूएलाने इशायास विचारिले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे। तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलाविणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही। त्याने बोलाविणे पाठवून त्यास आणले। त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते। तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ त्यास अभिषेक कर, हाच तो आहे। मग शमूएलाने तेलाचे शिग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला। नंतर शमूएल उठून रामास गेला। इकडे परमेश्वराचा आत्मा शौलास सोडून गेला,
आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्यास बाधा करू लागला। तेव्हा शौलाच्या सेवकांनी त्यास म्हटले, पहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे, तर तंतुवाद्य वाजवण्यात निपुण असा मनुष्य शोधून आणण्याची स्वामींनी आपल्या तैनातीच्या सेवकास आज्ञा द्यावी। असे केल्यास देवाकडील दुरात्म्याची आपणाला बाधा होईल, तेव्हा तो आपल्या हाताने वाद्य वाजवील व आपणाला बरे वाटेल। यावरून शौल आपल्या सेवकास म्हणाला, एक उत्तम वाद्य वाजविणारा पाहून त्याला मजकडे घेऊन या। तेव्हा एक तरुण सेवकाने उत्तर दिले, पहा, मी बेथलेहेमकर ईशाय याचा एक पुत्र पाहिला आहे, तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे आणि परमेश्वर त्याच्या बरोबर आहे। हे ऐकून शौलाने जासूद पाठवून ईशायाला निरोप केला की तुझा पुत्र दावीद शेरडे मेंढरे राखीत आहे, त्याला मजकडे पाठवून दे। मग ईशायाने भाकरीनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू ही घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हस्ते शौलाकडे पाठविली। दावीद शौलाकडे जाऊन त्याच्या सेवेस हजर राहू लागला। शौल त्याजवर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला। शौलाने ईशायास सांगून पाठवले की दाविदास माझ्या तैनातीस राहू दे, कारण माझी त्याजवर मर्जी बसली आहे। जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलास बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे। मग शौलास चैन पडून बरे वाटत असे व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे। पहिला शमुएल अध्याय 17। पलिष्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सैना एकवट केल्या आणि यहुदा देशातील सोखो या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अफस दम्मीन येथे छावणी दिली। इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिष्ट्यांशी युद्ध कराव्यास सैन्य रचना केली। पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले। त्या दोन डोंगरांच्या मध्ये एक खोरे होते। तेव्हा गथ एथला गल्ल्यात नामक एक महावीर पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला। त्याची उंची 6 हात 1 वीत होती। त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता व त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते। त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते। त्याने पायात पितळी मोजे चढविले होते व त्याच्या खांद्यांच्या दरम्यान एक पितळी बरची होती। त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता। त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेकेल होते। त्याची ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालला होता। तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने मजकडे यावे। याने मजशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ, पण माझी त्याजवर सरशी होऊन मी त्यास मारिले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी। तो पलिष्टी म्हणाला, इस्रायलाच्या सर्व सैन्यास मी कसपटासमान लेखित आहे, कोणाही पुरुषास मजपुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू। शौल व सर्व इस्रायल यांनी या पलिष्ट्याचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले। आता यहुदातील बेथलेहेमच्या ईशाय नामक एफ्राथ्याला दावीद नामे पुत्र होता। ईशायास 8 पुत्र होते। तो शौलाच्या कारकिर्दीत वृद्ध व वयातीत झाला होता। ईशायाचे 3 वडील पुत्र शौलाबरोबर लढाईस गेले होते। लढाईस गेलेल्या त्या 3 पुत्रांची नावेही, ज्येष्ठ पुत्र अलियाब, दुसरा अबिनादाब व तिसरा शम्मा, सर्वाहून धाकटा दावीद होता। तिन्ही वडील पुत्र शौलाबरोबर गेले होते। दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखण्यासाठी शौलाकडून जात येत असे। तो पलिष्टी 40 दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे। ईशायाने आपला पुत्र दावीद यास म्हटले, एक एफाभर हुरडा व ह्या 10 भाकरी घेऊन छावणीत आपल्या भावांकडे लवकर जा आणि पनेरीचे 10 गोळे
त्यांच्या सहस्त्रपतीस नेऊन दे। तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खून आण। शौल, तुझे भाऊ व सर्व इस्रायल लोक एला नामक खोऱ्यात पलिष्ट्यांशी युद्ध करीत आहेत। दावीद सकाळीच उठला व शेरडे मेंढरे एका राखणाऱ्याच्या हवाली करून इशायाने त्यास सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू घेऊन गेला। सेना रणशब्द करीत रणभूमीकडे चालली असता तो सैन्याच्या गाडेतळावर जाऊन पोहोचला। इस्रायलांनी व पलिष्ट्यांनी आपापल्या सैना समोरासमोर आणून युद्धास सज्ज केल्या। दावीद आपल्या सामानाचे गाठोडे सामानाची राखण करणाऱ्यांच्या हवाली करून धावत सैन्यात गेला आणि आपल्या भावांपाशी जाऊन त्याने त्यांचे क्षेमकुशल विचारले। तो त्याचपाशी बोलत असता पहा, पलिष्ट्यांच्या गोटातून तो गथ येथील गल्ल्याथ नावाचा पलिष्टी वीर तेथे चालून येऊन पूर्वोक्त शब्द बोलला। ते दाविदाने ऐकले। त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्यापुढून पळून गेले। इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिला ना, तो इस्रायलाची निर्भत्सना करावयास आला आहे। जो कोणी त्याला ठार मारील त्यास राजा बहुत धन देऊन संपन्न करील व आपली कन्या त्यास देईल आणि इस्रायलात त्याच्या बापाचे घराणे स्वतंत्र करील। आसपास उभे असणाऱ्या लोकास दाविदाने विचारिले, या पलिष्ट्यास मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्यास काय मिळेल? या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेनात तुच्छ लेखाव्या काय? लोकांनी त्यास वरच्याप्रमाणे सांगितले, म्हणजे जो कोणी त्याचा वध करील त्यास अमुक अमुक मिळेल। दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता। ते त्याचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले। तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, येथे आलास कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे आहेत, ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेस? तुझी घमेंड व तुझ्या मनाचा उद्दामपणा मी जाणून आहे। तू केवळ लढाई पाहण्यास येथे आला आहेस। दाविद म्हणाला, मी काय केले? मी नुसता एक शब्द बोललो ना। मग तो त्याच्यापासून निघून दुसऱ्या एकाकडे गेला व तेथेही त्याने तसेच विचारिले। तेव्हा लोकांनी पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले। दाविद बोलला, ते शब्द ऐकल्यावर लोकांनी ते शौलास कळविले। मग त्याने त्यास बोलावू पाठवले। मग दाविद शौलास म्हणाला, त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपला दास जाऊन त्यांशी लढेल। शौल दाविदास म्हणाला, ह्या पलिष्ट्यांशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे। दाविद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले। तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले। मजवर त्याने धडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हणून ठार केले। आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकिले। हा असुंती पलिष्टी त्या दोघांपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखिले आहे। दाविद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातातून सोडविल। तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असू। शौलाने आपला पेहराव दाविदास लेवविला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढविले। दाविद आपली तरवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला, कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता। दाविद शौलास म्हणाला, ही घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला यांचा सराव नाही। म्हणून दाविदाने ती उतरून ठेवली। मग त्याने आपली काठी हाती घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेविले आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला। तिकडे तो पलिष्टीही दाविदाच्या जवळ आला। त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता। त्या पलिष्ट्यांनी दाविदास न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्यास तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता। तो पलिष्टी दाविदास म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन मजपुढे आला आहेस? त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन
दाविदास शिव्याशाप दिले। तो दाविदास म्हणाला, असा जवळ ये, म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देतो। तेव्हा दाविद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तरवार भाला व बरची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस। त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे। आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल। मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन। मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देईन। तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल, आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल। मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना करावयास जवळ आला। तेव्हा दाविद त्या पलिष्ट्याशी सामना करावयास सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला। दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला, आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या मस्तकावर असा मारिला की तो त्याच्या कपाळात घुसून तो जमिनीवर पालथा पडला। या प्रकारे दाविदाने गोफण गुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला। दाविदाच्या हाती तरवार नव्हती। दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तरवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदिले। आपला महावीर गत झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले। मग इस्रायल व यहुदी उठले आणि रणशब्द करीत गत व एक्रोन यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले, आणि पलिष्टी शार इमाच्या वाटेत गत व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले। मग इस्रायल लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांनी त्यांची छावणी लुटली। दाविदाने त्या पलिष्ट्यांचे शिर यरुश्लेमेत नेले, पण त्याची शस्त्रास्त्रे त्याने आपल्या डेऱ्यात ठेवली। दाविद त्या पलिष्ट्याशी सामना करण्यास गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अब्नेरियास विचारले, अब्नेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र? अब्नेर म्हणाला, महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही। राजाने म्हटले, तो तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे याचा तपास कर। दाविद पलिष्ट्यास मारून परत आला तेव्हा त्याचे शिर त्याच्या हाती होते। अब्नेराने त्याला तसेच नेऊन शौलापुढे उभे केले। शौलाने त्यास विचारिले, हे तरुणा, तू कोणाचा पुत्र? तेव्हा दाविद म्हणाला, आपला दास बेथलेहेमकर इशाय याचा मी पुत्र।